ಹೊಡೆಯೋ ಭಾತನೇ ಇಲ್ಲ. ಫೈವ್ ಮಿನಿಟ್ಸ್ ವೇಟ್ ಮಾಡೋಣ. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला डीजीके सर अक्कलकोट सोलापूर जिल्हा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. उद्या 18 जून 2024 उद्या आपण सर्वांनी NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांनी UGCचा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन यांच्या मान्यता घेऊन नेट परीक्षा घेत आहे. आपण सर्वांनी नेट परीक्षाचा तयारी आपण सर्वांनी केलेले आहातच. उद्या आपण सर्वांनी हे पेपर आपण सर्वांनी दिला पाहिजे आणि उद्याचा पेपर लिहिल्यानंतर तुम्हाला यश मिळावो ही शुभेच्छा देण्यासाठी मी तुमच्यासमोर उभे आहे. स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. महात्मा फुलेंचं आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. तुमच्या आईवडिलांच्या सोबत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रामाणिक प्रयत्न आपण जर केला असेल तर तुम्हाला यश मिळतोच. यश त्यालाच मिळतो जो प्रयत्न करतो. यश त्यालाच मिळतो जो प्रामाणिक प्रयत्न करतो. यश त्यालाच मिळतो जो वेळ दिलेला असतो. यश त्यालाच मिळतो जो स्वतःवर आत्मविश्वास ठेवलेला असतो. यश त्यालाच मिळतो जो समर्पण भावाने प्रयत्न केलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, उद्या कसल्याही परिस्थितीत कितीही अडचणी आल्या असल्या तरी आपण सर्वांनी उद्या होणारी नेट परीक्षा आपण दिलाच पाहिजे. कोणत्याही कारण न सांगता आपण परीक्षा दिला पाहिजे. मला कुठलंही कारण आपण सांगू नये. माझं घरात प्रॉब्लेम आहे सर, माझ्याकडे पैसे नाही सर, सेंटर खूप लांब आहे सर, किंवा माझा अभ्यास झालेला नाही सर, मी रिव्हिजन केलेलं नाही सर, माझं म्हणजे कॉन्फिडन्स नाही सर, मी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही सर, मला कोणी सपोर्ट करत नाही सर, अशा कुठल्याही कारण न सांगता आपलं अभ्यास कितीही असो आपण उद्या परीक्षा दिलाच पाहिजे. परीक्षा दिल्यानंतर, परीक्षा एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर, एक्झाम देत असताना, एक्झाम दिल्यानंतर त्याचा काय फायदा होणार आहे तर तुमचा परीक्षेची सराव होणार आहे. प्रश्नांचे स्वरूप तुम्हाला कळणार आहे. परीक्षांचा कॉन्फिडन्स तुम्हाला मिळत आहे. तुमचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आस्पेक्ट एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला दिसणार आहे. परीक्षांचे एक अनुभव तरी तुम्हाला मिळणार आहे. परीक्षा उत्तीर्ण झाला तर आनंद मिळतो, सर्टिफिकेट मिळतो. यश नाही मिळालं तर त्या अपयशामध्ये काय चूक आपण केलेलं आहे ते चूक पुढच्या डिसेंबरमध्ये होणारी नेट एक्झामसाठी तरी आपल्याला फायदाशीर ठरणार आहे. म्हणून उद्याचा पेपर आपण सर्वांनी दिला पाहिजे. खरं तर 2014 मी म्हणजे ह्या 10 वर्षापूर्वी नेटचा एक्झाम दिलं होतो आणि मी उत्तीर्ण झालो होतो. आज 2024 आहे, म्हणजे तब्बल 10 वर्ष मी ह्या क्षेत्रात, मला जेवढं कळते तेवढं मी प्रामाणिक प्रयत्न करत मी अभ्यास करत हे परीक्षा देत आहे. खरं तर मीही परीक्षेचा फॉर्म भरलो होतो, हे माझं हॉल तिकीट आहे. परंतु उद्याच मला आमची शाळा सुरू होत असल्यामुळे मला पहिल्याच दिवशी म्हणजे रजा मिळत नाही. मी रजांचा मागणी केल्यामुळं रजा मिळत नाही म्हणून मी क्षमा मागतो. मी उद्या पेपर मी देणार नाही. बरं झालं सर, पेपर देऊच नका तुम्ही, तुमच्यामुळे परत दुसऱ्यांना अडचणी निर्माण होतो असं तुम्ही म्हणत असेल तर असू द्या. ओके, मी देऊ अगर न देऊ तुम्ही मात्र दिला पाहिजे. कारण मी दिलं काय न दिलं काय त्याचा सिरियसनेस मला नाही, परंतु तुम्हाला सिरियसनेस आहे. तुम्ही जर हा परीक्षा पास झालाच तर तुमचं आयुष्य बदलणार आहे. तुम्ही जर हे परीक्षा पास झालात तर स्वतःवरती कॉन्फिडन्स निर्माण होणार आहे. ही परीक्षा पास झाल्यामुळं तुम्हाला एक आधारस्तंभ मिळणार आहे. म्हणून ही परीक्षा पास झाला पाहिजे तुम्ही. आणि ज्यांना रिझल्ट मिळ, ज्यांनी JRF साठी तयारी करताय ते तर रात्रंदिवस तुम्ही प्रयत्न केलाच पाहिजे, तरच तुम्हाला रिझल्ट मिळतो. आणि परीक्षेला जात असताना एक गोष्ट लक्षात घ्या, हे हॉल तिकीट तुमच्यासोबत असला पाहिजे. आता दोन प्रतीमध्ये हॉल तिकीट आहे, कलर तरी घ्या किंवा ब्लॅक अँड व्हाईट तरी घ्या. पहिला कारण, पहिलं सूचना काय, उद्या आपण परीक्षा दिलाच पाहिजे. आपण पेपरला ॲब्सेंट राहू नका. कितीही अडचणी आलं तरी फेल हो किंवा नापास हो किंवा पास हो, परंतु तुम्ही पेपर दिलाच पाहिजे. पहिला हा माझं कंडिशन आहे, पहिला हा माझं विनंती आहे तुम्हाला. दुसरं म्हणजे परीक्षेला जात असताना हे दोन हॉल तिकीट, दोन पेजेस तुम्ही घेतला पाहिजे. आणि हॉल तिकीटमध्ये जे काही फोटो असतो
तोच फोटो तुमच्यासोबत असायला पाहिजे आणि तो फोटो आपल्याला इथं चिटकवायचा आहे. कुठं? इथं ह्या हॉल तिकीट, जे तुमचं हे हॉल तिकीट आहे ह्या हॉल तिकीटवरती इथं तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे इथं ह्या ठिकाणी. हां, आणि ह्या दुसऱ्या कॉलममध्ये तुमचा थंब इम्प्रेशन, म्हणजे तुम्ही शाही आपण जो पॅड म्हणतो शाही पॅडवरती प्रेस करून ह्या लेफ्ट थंबने तुम्हाला इथं इम्प्रेशन करावं लागणार. आणि ह्या तिसऱ्या कॉलममध्ये तुम्ही सिग्नेचर केला पाहिजे. कुठं? एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर परीक्षा सुरू असताना तिथं इन्व्हिजिलेटर समोर, तिथं जो सुपरवायझर समोर, इथे आपण सही केला पाहिजे. आणि परीक्षेला जात असताना तुमच्यासोबत हे हॉल तिकीट कंपल्सरी आणि ह्याच्यासोबत तुमचा आधार कार्ड अति आवश्यक आहे. आधार कार्ड तुम्ही घेऊन परीक्षेला तुम्ही गेला पाहिजे. ओके, आधार कार्ड. सर आमच्याकडे आधार कार्ड नाही, मग आम्ही काय करावं? आम्ही काय करावं म्हटलं तर आधार कार्ड नसेल तरी ही एक फॉर्म आहे. ओके, ह्या फॉर्म तुम्ही भरला पाहिजे की तुमचं पूर्ण नाव, ओके, तुमचं वडिलांचं नाव, आईचं नाव. आणि आधार कार्ड नसेल का आधार कार्ड नाही, त्याचं कारण इथं आपल्याला टिक करायचं आहे किंवा त्याचं कारण आपल्याला इथं लिहायचं आहे. आणि त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर, तुमचं कॅन्डिडेट नेम, आणि ह्याच्यासोबत कुठल्याही एखाद्या गव्हर्नमेंटची एक प्रूफ कार्ड तुमच्यासोबत असायला पाहिजे. हे बघा, एक कलर फोटो, त्याच्यानंतर थंब आणि सिग्नेचर एक्झाम हॉलमध्ये केला पाहिजे, आधार कार्ड तुमच्यासोबत असायला पाहिजे. आधार कार्ड नसेल तर हे फॉर्म आपण भरला पाहिजे. आणि हे फॉर्म भरत असताना तुमच्यासोबत एक गव्हर्नमेंट आय डी कार्ड असायला पाहिजे. हे डिक्लेरेशन फॉर्म तुम्ही भरला पाहिजे. हे बघा, परीक्षा उद्या आहे, 9 वाजता परीक्षा असेल तर 8 वाजता तुम्ही सेंटरमध्ये असायला पाहिजे. दुपारी 2-3 वाजता पेपर असेल तर 1 वाजता तुम्ही तिथं असायला पाहिजे. म्हणजे परीक्षा सुरू होण्यापूर्वी 2 तास तुम्ही तिथं त्या एक्झाम सेंटरमध्ये असणं आवश्यक आहे, कारण सगळं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होत असतो. उशिराने गेलं तर सायकॉलॉजी बदलतो, धावपळामध्ये परीक्षा दिलं तर रिझल्टवरती परिणाम होतो. म्हणून तुम्ही लवकरच जावा, नाश्ता करून जावा, जेवण करून जावा, काहीतरी खाऊन तुम्ही परीक्षेला जावा. जाताना पाणीच्या बॉटल घेऊन जावा, थोडं काहीतरी चॉकलेट, काहीतरी स्वीट असेल तर ते स्वीट खावा, थोडं तब्येत सांभाळा आणि कॉन्फिडन्स घेऊन परीक्षे काय होऊ दे. परंतु आता सकाळी सकाळी सगळं गडबड गडबडमध्ये काहीतरी विसरलं, हे हॉल तिकीट विसरलं तर ते खूप अडचणी निर्माण होतो. बघा हां, म्हणजे तुमचं परीक्षा सुरू होण्यापूर्वी तुमचा जो भावना आहे तो शुद्ध असायला पाहिजे. मनात असा गोंधळ होऊ नये, लो बी पी झाला, मला एकदा लो बी पी झाला होता पेपर जाता असं. म्हणून हाय बी पी, लो बी पी असाल कुठल्याही गोष्टी होऊ नये. ओके, तंदुरुस्त जावा. आणि जाताना तुम्हाला जर आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड घेऊन जावा, किंवा बँक ऑफिसचा बँक पासबुक घेऊन जावा, हां, किंवा वोटर आय डी घेऊन जावा, किंवा लाईट बिल घेऊन जावा, किंवा पासपोर्ट घेऊन जावा. हां, लाईट बिल घेऊन, म्हणजे मीच आहे बाबा म्हणून त्यांना दाखवण्यासाठी, किंवा कॉलेजचे आय डी घेऊन जावा, नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन जावा. तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स दिलं असेल तर, ड्रायव्हिंग लायसन्स म्हटल्यानंतर चुनू ते एक कथा आहे हो, ते कथा तुम्हाला सांगतो. बघा, ड्रायव्हिंग लायसन्स माहिती आहे ना तुम्हाला? तुम्हाला ड्रायव्हिंग करता येतो का नाही? ड्रायव्हिंग हो येत नाही ज्यांना, येत हां ज्यांना ड्रायव्हिंग करता येत नाही त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही. ज्यांना ड्रायव्हिंग करता येतो त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळतो. आणि ड्रायव्हिंग लायसन्स कोण देणार आहे? शासन देतील, आर टी ऑफिस देतील. आता काल मी एक स्टोरी वाचन केलो, त्या स्टोरी ना खूप मला प्रेरणा देऊन गेलेत. आपण आहे ना, म्हणजे तुम्ही आणि आम्ही प्रत्येक गोष्टीला आपण रडत राहतो, प्रत्येक गोष्टीला आपण नेगेटिव्हमध्ये घेतो, प्रत्येक गोष्टीला टेन्शन घेतो, प्रत्येक गोष्टीला डिप्रेशनमध्ये जातो, प्रत्येक गोष्टीलाच नकारात्मक विचार करतो. अहो दादा, आपल्यापेक्षा किती भयानक परिस्थिती असलेले या जगामध्ये लोक आहेत, मग त्यांच्याकडे पाहून तुम्ही ऊर्जा घ्या ना, त्यांच्याकडे पाहून थोडं शिका ना, त्यांच्याकडे पाहून थोडं जीवन जगण्याची कला तरी शिका. आता केरळ म्हणून एक राज्य आहे, तिथलं एक मुलगी आहे, तिचं नाव आहे जिलो मुलू म्हणून एक मुलगी आहे. ओके, त्या मुलीची स्टोरी तुम्ही ऐकले ना थक्क होऊन जातो माणूस. जिलो मुलू थॉमस म्हणून एक मुलगी आहे. ओके, ते मुलगी लहान असताना तिचं आई वडिलांचा मृत्यू झाला. आणि त्या मुलीला आपण जर पाहिलो तर त्या मुलीला ना दोन्ही हात नाही
मग ती मुलगी म्हणते, आता मी थोडं मोठं झाल्यानंतर माझं खर्च, माझं जीवन जगण्यासाठी मला काम करावं लागेल, आता मी काम करावं लागणं, काम करावं लागेल म्हणून ती मुलगी काय केलेत, एक कला शिकाले. आता कला कुठली शिकले म्हटल्यानंतर ती ड्रायव्हिंग करायची, म्हणजे ड्रायव्हिंग एका स्कूलमध्ये ड्रायव्हिंग ट्रेनिंग घेऊन ती ड्रायव्हिंग म्हणजे कार ड्रायव्हिंग कसा करायचं तो कला ती शिकलेत. आणि ड्रायव्हिंग शिकल्यानंतर मग आपण जे टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर आहे कार, मग कार चालवत असताना दोन्ही हात असेल तर आपण कार चालवतो, मग दोन्ही हातच नाही मग पायाने ती कार चालवते, आणि पायाने कार चालवत असताना जेव्हा पूर्ण शिकली ती, मग शिकल्यानंतर तिला ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे होतं, आणि ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजेनंतर केरळाच्या एक जिल्हा आहे इकिडी म्हणून एक जिल्हा, त्या जिल्ह्यात ती RTO ऑफिसला अर्ज केलेत, आणि RTO ऑफिसमध्ये अर्ज केल्यानंतर तिथला जो पोलीस ऑफिसर आहे RTO ऑफिसर ती तो म्हणाला की ताई तुम्हाला दोन्ही हात नाही, आम्ही तुम्हाला लायसन्स देऊ शकत नाही. मग ती मुलगी म्हणते सर मी शिकलेलं आहे, तुम्ही कुठलीही कार माझ्यासमोर घेऊन या, मी चालवून दाखवते तुम्हाला, आणि हायवेवर चालवून दाखवते, मार्केटवर मी चालवून दाखवते, आय एम व्हेरी एक्सपर्ट इन ड्रायव्हिंग, लुक ॲट माय स्किल, आय एम व्हेरी परफेक्ट इन ड्रायव्हिंग, प्लीज गिव मी द लायसन्स. द गर्ल इज रिक्वेस्टिंग टू द RTO ऑफिसर. मग त्या ऑफिसर म्हणतो नाही नाही ताई तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही, ते रूल्समध्ये नाही. मग त्या जुलूमुलू ताईने काय केले, हायकोर्टमध्ये एक अपील केलेत, आणि हायकोर्टमध्ये अपील केल्यानंतर जज साहेब म्हणतात, कोर्ट म्हणतात ठीक आहे ते कार घेऊन या, आणि RTO ऑफिसरनं बोलवले आणि गाडी चालवायला सांगितलेत. गाडी चालवल्यानंतरसुद्धा कोर्टाने सांगितलं सरकारला की बाबांनो तुम्ही त्याला लायसन्स द्या त्या मुलीला, परंतु सरकार केरळ सरकार त्या मुलीला लायसन्स द्यायला तयार नाही, RTO ऑफिसर लायसन्स द्यायला तयार नव्हतं. आणि पुन्हा ह्या मुलीने काय केलं, महिला आयोगाला दिल्ली येथे जाऊन तिथं, म्हणजे अगोदर केरळाचे महिला आयोग, त्यानंतर दिल्लीला तिथं तिनं म्हणजे केस तिथं हिंच्या तक्रार केल्यानंतर, हे बघा 6 वर्ष या मुलीने जिलूमुलू स्ट्रगल केलेलं आहे, फाईट केलेले आहे की मला ड्रायव्हिंग लायसन्स मिळावं म्हणून. 6 वर्ष संघर्ष केलेलं आहे, 6 वर्ष त्याग केलेला आहे, 6 वर्ष त्यांनी रात्रंदिवस वेळ न पाहता मला ड्रायव्हिंग लायसन्स मिळालंच पाहिजे, कारण माझ्याकडे तो कौशल्य आहे, मी कुठल्याही कार मी शिकून म्हणजे मी कार चालवू शकतो, अशी कौशल्य आत्मविश्वास ज्ञान असलेल्या त्या मुलीला शेवटी काय होतो, म्हणजे बघा तुम्हाला एखादा रूल्समध्ये बसवण्यासाठी सरकार खूप प्रयत्न केले परंतु मिळालं नाही. 6 वर्ष झाल्यानंतर त्या महिला आयोगाला दिलेला एक कल्पना आली की मध्य प्रदेशात इंदोर म्हणून एक गाव आहे, शहर आहे, तिथं एक विक्रम मल्होत्रा म्हणून एक व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला दोन्ही हात नाही, त्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळालेलं आहे, तो उदाहरण पुन्हा कोर्टमध्ये जाऊन मॉडेल म्हणून ह्या व्यक्तीला दिलेलं आहे, म्हणून ह्या मुलीला दिला पाहिजे असं सांगितल्यानंतर केरळची मुख्यमंत्री विजयन या साहेबांनी या मुलीला पलक्कड या जिल्ह्यात या मुलीला ड्रायव्हिंग लायसन्स प्रदान केलेत, आणि त्या मुली आज एशिया खंडातील प्रथम महिला की ज्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर करण्याची उत्साह म्हणजे माहिती आहे ना, ऑलवेज हॅपीनेस आणि उत्साह आणि गुरी म्हणजे तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी धडपड करत असलेले तुमच्याकडे असलेले छला, तुमच्याकडे असलेले जिद्द असेल, सतत तुम्ही प्रयत्न करत असेल आणि ध्येयप्राप्तीसाठी तुम्ही समर्पण भावना असेल, तुमच्याकडे कौशल असेल, संघर्ष तुम्ही केला तर तुम्हाला यश मिळतोच, अशी एक इतिहास घडवलेले ह्या जिलू मुलं आहे. आणि जिलू मुलाबद्दल मी जेव्हा हे पेपरमध्ये ऐकलो आणि त्या ताईचं मी पाहिलो आपलं ह्याच्यामध्ये गुगलमध्ये यूट्यूबमध्ये, आणि पाहिल्यानंतर त्या ताईबद्दल आहे ना मला खूप समर्थ ए संगीता ए म्हणजे मोबाईल तो बा निंद तो मोबाईल येतो बंद बिंद दौडतो म्हणा व्हिडिओ चालवतो लवकर लवकर इथं कोणत्या चार्जिंग घातचा बघ त्या ताईबद्दल मला खूप आदर आणि एक रिस्पेक्ट वाढलेले आहेत. जर अशा ताई ज्याला दोन्ही पाय नाही
अशा ताई जर ड्रायव्हिंग लायसन्स तेही जिद्दीने आणि 6 वर्ष संघर्ष करून हायकोर्टात जाऊन मग मिळवते, अहो तुम्हाला आपल्याला एक साधं नेट एक्झाम द्यायचं आहे, एक किरकोळ परीक्षा आहे, किरकोळ, हे काय हार्ड परीक्षा नाही. फक्त ह्या परीक्षेसाठी तुम्ही किती सिरियस आहात हे महत्त्वाचं आहे, ह्या परीक्षेसाठी तुम्ही किती तयारी करताय हे महत्त्वाचं आहे, ह्या परीक्षेसाठी तुम्ही किती वेळ देताय हे महत्त्वाचं आहे, ह्या परीक्षेबद्दल तुम्हाला किती ज्ञान आहे हे महत्त्वाचं आहे, ह्या परीक्षेसाठी तुमच्याकडे किती कौशल्य आहे हे महत्त्वाचं आहे, तुम्ही ह्या परीक्षेसाठी किती प्रामाणिकपणाने वेळ दिलेला आहे हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही वेळ दिला असेल, जर तुम्ही ह्याचा अभ्यास केला असेल, जर तुम्ही ह्याच्याबद्दल नियोजन केलं असेल, जर तुम्ही ह्या परीक्षेबद्दल तुमच्याकडे आत्मविश्वास असेल, ह्या परीक्षेपूर्वीचा क्वेश्चन पेपर तुम्ही पाहिलं असेल, तर तुम्हाला रिझल्ट मिळतोच. ए संगीता, ए बेक बंद हालाको, रिझल्ट मिळवायला अडचण नाही, अडचण आहे आपण आपल्याबद्दल नेगेटिव्ह बोलत राहणं. असं का म्हणता हो, आता तुमच्यासमोर आहे ना, तुमचं जिवंत उदाहरण आहे का नाही, मग किती वेळ पेपर बसू. बघा, उद्या मी पेपरला बसो न बसो ते मला काहीच फरक पडणार नाही, परंतु तुम्हाला फरक पडणार आहे. तुम्हाला उद्या तुम्ही पेपर दिला तर, परीक्षा पास झाला तर तुमचं आयुष्य बदलणार आहे. बघा, तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स बदलणार आहे, स्वतःचा ॲटिट्यूड बदलणार आहे, स्वतःला एक आधारस्तंभ हा सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे. म्हणून हे परीक्षा तुम्ही दिलाच पाहिजे. काल झालेल्या कर्नाटकच्या सेट एक्झाममध्ये तुम्ही पाहिलं ना किती दिग्गज विद्यार्थी परीक्षा पास झालेत, ज्या ताईला दोन्ही पाय नाही अशी संगमा म्हणून कर्नाटकमधल्या यादगिरी जिल्ह्यातील एक मुलगी, ज्याला इंग्रजी ABCD येत नाही, ती स्वतः सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये, सर इंग्रजी मला जास्त येत नाही, मला कळत नाही, तरीसुद्धा तुम्ही सांगितल्यामुळे मी नेटचा परीक्षा दिलो. आज ती 2 वेळा नेट परीक्षा पास झाले आणि 2 वेळा डबल GRF मिळवले, एकदा दिव्यांग कोट्या कॅटेगरीमधून, एक कम्प्लीट ओपन कॅटेगरीमधून GRF मिळवलेली ही मुलगी, आणि काल कर्नाटकच्या सेट एक्झाममध्ये KSET परीक्षा पास झाली. म्हणजे अवघ्या 2 वर्षात 5 परीक्षा ही पास झालेल्या आहेत. आणि दुसरी कलबुर्गीमधला एक मुलगी, त्याला दोन्ही डोळे नाही, अंध विद्यार्थिनी, कर्नाटकच्या KSET परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. एक मुलगी गेल्या वर्षी KSET झालं नाही म्हणून रडत राहिली होती 2 मार्काने, आणि NTA नेट एक्झाममध्ये 99% घेऊन ती उत्तीर्ण झाली. केरळाचा एक मुलगा केरळ सेट एक्झाम आणि कर्नाटकच्या सेट एक्झाम परीक्षा पास झाला. एक ताई आहे सिद्धगंगा म्हणून, ती ट्रॅफिक पोलीस आहे, म्हणजे घर संसार मुलं बाळ सांभाळत ट्रॅफिक ड्युटी पोलीस ड्युटी करून ती KSET परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. मग एक नवरा बायको कारवार म्हणून एक जिल्हा आहे कर्नाटकमधला, मंगळुरू, जे समुद्र किनारा तिथं राहणारे एक नवराणी, म्हणजे बायको नवरा दोघांनीही मिळून परीक्षा बसलेत. म्हणजे मी पाहिलो की तुम्ही मॅडमसाठी पुस्तक घेत असेल तर तुम्ही पण द्या असं बोलल्यामुळं त्यांनी नवराने बायको दोघं मिळून परीक्षा बसलेत आणि दोघंही परीक्षा पास झालेत. आणि चित्रदुर्गमधलं एक ताई, दोघं बहिणी, दोघं KSET परीक्षा पास झाल्यात. हे नाही का आपल्या समोर उदाहरणं. जेव्हा गेल्या वेळी रत्नागिरीचं एक आपलं सर, ज्यांना कॅन्सरचा त्रास झाला होता, तो ऑपरेशन करून घेऊन नेटचा परीक्षा देऊन तो परीक्षा पास होतो आहे. फक्त करण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये पाहिजे बघा. आणि जिद्द म्हणजे कसं, तीव्र इच्छा सगळ्यांना असतो, पास व्हायला पाहिजे, मला नोकरी मिळायला पाहिजे, मला एक बायको मिळायला पाहिजे, मला 2-2 मिळायला पाहिजे, इच्छा सगळ्यात असतो, पण इच्छेसारखं मिळत नाही. ज्याला स्ट्रॉंग इच्छा असतो त्यालाच मिळत असतो. म्हणून काही नाही, उद्या पेपर परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर थोडं शांत राहा, परीक्षा हॉलमध्ये व्यवस्थित बसा. 2 पेपर असणार आहे, पेपर 1 जास्त तुमचं लक्ष असायला पाहिजे. पेपर 1 हा स्कोरिंग पेपर असतो. पेपर 1 जेवढा जास्त तुम्ही मार्क घेतील तेवढा तुमचा रिझल्ट लवकर येतो. फक्त 50 प्रश्न विचारतात, एका प्रश्नाला 2 गुण आहे, नेगेटिव्ह सिस्टीम नाही. 50 प्रश्नांपैकी 10 प्रश्न तुम्हाला येत नाही असं अगोदरच ठरवा. फक्त 40 प्रश्न तुम्हाला येणार आहे. अगोदर प्रश्नपत्रिका हातात घेतल्यानंतर 5 मिनिट 1 ते 50 प्रश्न एकदा फास्ट वाचन करून घ्या, आणि फास्ट वाचन केल्यानंतर तुम्हाला जो युनिट सगळ्यात सोपा आहे तो युनिटमधला 5 प्रश्न सोडून घ्या. म्हणजे एक एक प्रश्नाला एक एक मिनिट, एका मिनिटाच्या आत तो प्रश्न सुटला पाहिजे. अवघड अवघड प्रश्न वाचन करायचं नाही, वाचन केलं तर तिथं तुमचा वेळ वाया जाणार आहे. म्हणून प्रश्न दिसलं की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की मला ह्या प्रश्नाचं उत्तर येत नाही म्हणून.
मग प्रश्न दोन वेळा वाचन करून तेव्हा म्हणायचं नाही की मला ह्या प्रश्नाचं उत्तर येत नाही म्हणून. तसंच जर केला तर तो मूर्खपणाचं लक्षण आहे. बघा, एक्झाम हॉलमध्ये टेक्निक वापर करून तुम्हाला उत्तर काढायचं असतो आणि 50 प्रश्नापैकी कमीत कमी 27 ते 30 प्रश्न बरोबर यायला पाहिजे. म्हणजे 54 ते 60 मार्क तुम्हाला पेपरवरला मिळालाच पाहिजे. आत्तापर्यंत मी का एवढं वेळा 72 वेळा परीक्षा पास झालो, तर पेपरवरला सरासरी दरवेळी मी 80 वर मार्क घेतो. 80 वर मला मार्क आहे म्हणून मी एवढ्या वेळा परीक्षा पास झालो. गणित, बुद्धिमत्ता, डाटा इंटरप्रिटेशन मला वैयक्तिक येत नाही म्हणून तो युनिट मी जास्त अभ्यास केला नाही. जो युनिट येतात त्या युनिटाबद्दल मी अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, उद्या तुम्ही पण ठरवा की मला कुठलं युनिट सोपं आहे, तो युनिटाचा प्रश्न फास्ट सोडून घ्या. मी काय करत होतो, अगोदर कम्युनिकेशनचे 5 प्रश्न सोडवत होतो, त्याच्यानंतर लगेच ICT मधला 5 क्वेश्चन्स मी सोडवत होतो, त्यानंतर मी टीचिंग अप्टिट्यूडचा प्रश्न अभ्यास सोडवत होतो. टीचिंग अप्टिट्यूड झाल्यानंतर हायर एज्युकेशन झाल्यानंतर रिसर्चचे प्रश्न झाल्यानंतर पर्यावरणाचा प्रश्न, पर्यावरण झाल्यानंतर पॅशेजचा प्रश्न. पॅशेजला मी 10 मिनिट वेळ दिलो आणि 10 पैकी 10 मार्क मला मिळत होते. बघा, पॅशेजला तुम्ही 1-2 मिनिट एक्स्ट्रा द्या, परंतु दिलेलं वेळ त्याच्याकडनं फायदा तुम्हाला मिळाला पाहिजे. आणि 10 कमीत कमी 14 प्रश्न मला येत नव्हते, म्हणजे 13 प्रश्न मला येत नाही. डाटा इंटरप्रिटेशनमधला 1 प्रश्न मी सोडवत होतो, लॉजिकल रिझनिंगमधला 1 प्रश्न मी सोडवत होतो प्रामाणिकपणाने, आणि मेंटल मॅथमॅटिकमधला 1 प्रश्न मी प्रामाणिकपणे सोडवत होतो. म्हणजे 3 प्रश्न सोडवलं, 15 पैकी 3 प्रश्न सोडवलं, कमीत कमी 12 प्रश्न राहिले. मग 12 प्रश्न राहिल्यानंतर मी ABCDमधला कुठलं ऑप्शन सगळ्यात कमी सोडवलं, त्या ऑप्शन न येणाऱ्या प्रश्नांचं उत्तर असतो. असं एकदा मी एका डिटेलमध्ये माझं सिक्रेट ऑफ सक्सेस त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. आणि पेपर 2 सुद्धा आणि सोडवत असताना असं रेंगाळत बसायचं नाही. क्विक ॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. असं स्लो मोशन चालत नाही. पेन्सिल घ्यायचं आणि क्वेश्चन पेपरमध्ये उत्तर असं लॉंग लचक असं टिकमार्क करायचं नाही. लॉंग लचक टिकमार्क केलं की बाजूचं तुम्हाला असं बघतो त्याने कुठं टिकमार्क केलं म्हणून. कोणाला दिसू नये, तुम्ही दुसऱ्यांचा बघू नका आणि तुमचा दुसऱ्यांना दाखवू नका. पेन्सिलने फक्त क्वेश्चन पेपरमध्ये कुठला ऑप्शन बरोबर आहे एकदम स्मॉलमध्ये टिक असं टिळं लावायचं त्याचं शॉर्टमध्ये. काही विद्यार्थी काही करतात, प्रश्न वाचन करून उत्तर असंच लगेच टिकमार्क करत राहतात, तसं करू नका. तुम्ही तुमचा बघा हॅबिट कसा आहे. मी कसं करत होतो, क्वेश्चन पेपर अगोदर मी सगळं वाचन करत होतो, येणाऱ्या प्रश्नाला मी असं टिक टिक करत होतो क्वेश्चन पेपरमध्येच स्मॉल पेन्सिलने, तिथंच असं एकदम दिसू नये, मलाच दिसायला पाहिजे असं टिक करत होतो. आणि नंतर मी उत्तरपत्रिका जो OMR सीट आहे तिथं मी बरोबर भरवत होतो. बघा, हे बघा उत्तर तुम्ही तिथं टिक करेल क्वेश्चन पेपरमध्ये बरोबर केलेले असतात, तिथं गडबडमध्ये चूक करायचं नाही. गडबड केला गेला बोंबळत अजिबात, येणारा प्रश्न तर चुकूच नका. बघा, चुकलं ना सायकोलॉजी बिघडतो, सायकोलॉजी बिघडलं की पुढच्या प्रश्नावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळं गडबड करायचं नाही. 10 प्रश्न येत नाही अगोदर ठरवा ना, फक्त 40 प्रश्नावरचं तुमचं गेम आहे. बघा, आणि न येणाऱ्या प्रश्नांचं उत्तर कसा काढला पाहिजे तो टेक्निक सांगितलेलं तुम्हाला. ABCDमधला कुठला ऑप्शन आपण कमी वेळा सोल्युशन केलेला असतो, तो कमी वेळा सोल्युशन केलेले ऑप्शन हा न येणाऱ्या प्रश्नांचं उत्तर असतो. पेपर 2 साठीसुद्धा तसंच, 100 प्रश्नापैकी 20 प्रश्न अतिशय सिम्पल असतात. तुमचा विषयाचं मी बोलतो आहे, 100 प्रश्न 2 तास आहे, म्हणजे 120 मिनिट तुम्हाला दिलेले असतात. 10 मिनिट वेळ जाऊ द्या, 1 ते 100 प्रश्न फास्ट एकदा वाचन करून घ्या. क्विक म्हणतात त्याला, फास्ट वाचन करणे. आणि फास्ट वाचन करत असताना 20 प्रश्न कुठे कुठे सिम्पल आहे त्या प्रश्नावरती असं टिळं टिळं मारा जायचं त्याला, हे प्रश्न सोपं आहे. मग तो प्रश्न व्यवस्थित वाचन करा आणि त्याचं उत्तर कुठलं बरोबर आहे तो 4 ऑप्शनपैकी तिथं पेन्सिलने टिकमार्क करा. अगोदर सिम्पल 20 प्रश्न, त्याच्यानंतर 30 प्रश्न मेमरी बेस्डवरती असतो, ते कुठं आहे ते हुडकायचं. आणि जे सगळ्यात तिसरा प्रकारचं प्रश्न आहे कन्सेप्ट आधारित, प्रश्न मोठे असतात, खाली 4 ऑप्शन, पुन्हा त्याचं खाली AB बरोबर आहे, AC बरोबर आहे, वरील सर्व बरोबर आहे, वरील सर्व बोंबलत गेले, असं ऑप्शन, ते थोडं अवघड प्रश्न आहे, तिथं तुम्ही वेळ द्यायचं नाही. आणि अजून 20 प्रश्न असे असतात की मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन, ते कोणालाही त्या प्रश्नांचं उत्तर येत नसतो. मग असे प्रश्न दिसला तर त्याला वाचन करायचं नाही. तुम्ही जर वाचन करत राहिलं तर तुमचा 1 मिनिट वेळ वाया जातो. असे 20 प्रश्न हार्ड प्रश्न असतात, 20 प्रश्नाला तुम्ही प्रश्न वाचन करत राहिलं तर 20 मिनिट तुमचा वाया जातो. म्हणून डिफिकल्ट प्रश्न वाचन करायचं नाही. अगोदर सिम्पल 20 प्रश्न आणि 30 प्रश्न जे मेमरी बेस्ड आहे असे प्रश्नच तुमचं कवर करून घ्यायचं. हे बघा, तुम्ही किती पहिल्या टप्प्यात
100 प्रश्नापैकी कमीत कमी तुम्ही जर 13-14 प्रश्न जर पहिल्या राऊंडमध्ये बरोबर टाकलात तर तुम्ही परीक्षा पास होत आहे. परीक्षा पास होण्यासाठी किती मार्कांचं गरज आहे? 27-30 प्रश्न पेपर 1 बरोबर यायला पाहिजे, ह्याचा अर्थ 54-60, आणि पेपर 2 100 प्रश्नापैकी 50 प्रश्न तरी बरोबर यायला पाहिजे. 50 प्रश्न म्हणजे 100 गुण. दोन्ही मिळून 150 पुढं तुम्ही जर टार्गेट ठेवलं तर 100% यू आर गोइंग टू रीच इट. आणि 100 प्रश्न जो असतो पेपर 2 तुम्ही किती सोडवलेलं ते अगोदर बघून घ्या. न येणारा प्रश्न सोल्युशन करू नका, त्याला तसंच ठेवा. आणि जेव्हा पेपर संपायला एक अर्धा तास वेळ राहतो त्यावेळी तुम्ही एकदा मोजून घ्या. समजा तुम्ही 60 प्रश्न सोडवलं असेल तर ए किती वेळा सोडवले, बी किती वेळा सोडवले, सी किती वेळा सोडवले आणि डी किती, आणि चारहीपैकी कुठला ऑप्शन कमी वेळा तुम्ही सोडवलेलं असतात, ते ऑप्शन न येणारा 40 प्रश्नांचं उत्तर असतो. हा टेक्निक मी एकदा सहज आणि स्पष्टपणे मी एकदा ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ते पुन्हा मी सावकाश सांगितलं तर परत लोकांना येऊन मला हाणतील प्रोफेसर लोकांनी. म्हणून हा सिक्रेट एकदा फॉलो करा. अल्टिमेट शेवटी, परंतु ज्यांचा अभ्यास असतो त्यांनाच टेक्निक फॉलो, त्यांनाच टेक्निकचा फायदा होतो. जो अभ्यास केलेला असतो त्यालाच शॉर्टकटचा फायदा होतो. जो अभ्यास केलेला आहे त्यालाच कॉन्फिडन्स असतो. जो अभ्यास केलेला आहे त्यांनाच रिझल्ट मिळत असतो. उगा थुक्का मारल्यानंतर रिझल्ट मिळत नाही, थुक्क्यावाल्यांना रिझल्ट मिळत नाही, लक्षात घ्या. आणि मिळाला तरी तो रिझल्ट टिकत नाही. का टिकत नाही? तर यू शूड हॅव द नॉलेज ना. नॉलेज अँड सर्टिफिकेट बोथ आर इम्पॉर्टंट. सो विद्यार्थी मित्रांनो, उद्याचा पेपर तुम्ही व्यवस्थित, 7 एप्रिलला झालेली महाराष्ट्राची सेट परीक्षा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासूनच तुमचा अभ्यास असणं आवश्यक आहे. ह्या जर जिलो मुली जे ताई आहे, केरळची ताई ज्याला दोन्ही पायी नाही, अशा ताई जर ड्रायव्हिंग लायसन्स मिळवत असेल, तेही संघर्ष करून मिळवत असेल, कशासाठी? स्वतःचं जीवन, स्वावलंबी जीवन जगण्यासाठी ती करत आहे. मग तुमच्याकडून का होत नाही, का होत नाही, हे तुम्ही प्रश्न स्वतःसाठी विचारा. प्लीज डोंट ब्लेम युअर पॅरेंट्स, प्लीज डोंट ब्लेम युअर फॅमिली, प्लीज डोंट ब्लेम युअर टाईम, प्लीज डोंट ब्लेम अवर अबाउट युअर मनी. माझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे क्लास लावायची कॅपॅसिटी नाही, माझं कुटुंब तसं आहे, माझं वडील तसं आहे, माझी बायको तसं आहे, माझं अजिबात नाही. डोंट टेल एनिथिंग. इथं जो वसंत म्हणून एक गुरु आहे, त्यांनी आसाममध्ये सैनिक म्हणून तो काम करतो आहे, आणि तिथं आसाममध्ये राहून तिथं नेटसेटचा अभ्यास करून कर्नाटकची केसेट परीक्षा उत्तीर्ण झालेलं आहे. मग त्यांना अडचण नाही का? शिलाँग कुठं, म्हणजे चीनाच्या बॉर्डरमध्ये, नथुला बॉर्डरमध्ये राहून माझा व्हिडिओ पाहून तो केसेट परीक्षा पास झाला. मला आनंदाने त्यांनी तिथूनच व्हिडिओ करून सांगितलं. मग ते गुरूंना त्रास नाही का? जम्मू काश्मीरमध्ये राहून दुसरा राजीव सर म्हणून बेळगावचा एक व्यक्ती, त्यांनी सैनिक म्हणून काम करतो आहे कुठं, जम्मू काश्मीरमध्ये. मग त्या माणसांनी केसेट परीक्षा पास झालात आणि महाराष्ट्राची सेट परीक्षा उत्तीर्ण झालात. मग हे व्यक्ती हे संघर्ष केलं नाहीत का? ट्रॅफिक पोलीस म्हणून लग्न बाळ मुलं बाळांना सांभाळून ट्रॅफिक पोलीस म्हणून ड्युटी करून मग ते सिद्धगंगाताई आपलं केसेट परीक्षा पास झालं आहे. मग तिला त्रास नाही का? दोन्ही डोळ्याने अंध असलेले अश्विनीताई, मग ती अभ्यास करून परीक्षा पास झाले नाही का? त्याला दोन्ही पाय नाही, संगमाताई, ती एकदा नाही 2 डबल GRF मिळवले, ते परीक्षा पास झालेलं नाही का? एक बसुराज सर म्हणून आहे, पूर्ण म्हणजे सगळा अवयव त्यांचा दिव्यांग आहे, मग तो परीक्षा पास होतो. विद्यार्थी मित्रांनो, केलं तर होत आहे, आधी केला पाहिजे अशी भावना तुमच्यामध्ये असला पाहिजे. बघा, उगा पेपर देऊन उगा नापास होऊन घरी आलं तर त्याचा उपयोग नाही. हो ठीक आहे, तुम्ही अभ्यास करून जरी नापास झाला तरी त्या नापासाला तुम्ही घाबरायचं नाही, कारण तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला असता. एकदा होत असतो, समजून घ्यायचं. माइंड सेटअपवरती गेम आहे, लक्षात घ्या. जर तुमचा माइंड सेटअप पॉझिटिव्ह असेल, यू विल गेट द पॉझिटिव्ह रिझल्ट. इफ युअर माइंड सेटअप इज नेगेटिव्ह, यू विल गेट द नेगेटिव्ह रिझल्ट. एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन युअर माइंड. म्हणून माइंड शांत ठेवा, उद्या सकाळी व्यवस्थित जेवण करा, नाश्ता करा, काहीतरी खावा, आणि पेपरला व्यवस्थित, पेपरला 1-1.5 तास 2 तास अगोदर जावा. शांत बसा, कोणाबरोबर बोलत बसू नका, गोंधळ करू नका जास्त. तिथं रिव्हिजन आणि पुस्तक वगैरे वाचन करून जेवढा माइंड स्टेबल राहतो, जेवढा कूल तुम्ही पेपरमध्ये राहणार आहात, तेवढा तुमचा रिझल्ट येतो. बघा, थँक्यू सो मच, तुम्हाला रिझल्ट मिळो हीच माझी शुभेच्छा आहे. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट.